अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकडी तोंडापूर रस्त्यावरील वैकुंठवासी अशोक दगडू पाटील यांच्या शेतामध्ये असलेल्या श्री समर्थ काळोजी महाराज यांच्या समाधी मंदिरात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तनाचा लाभ घेतला। श्रीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, आदिशक्ति मुक्ता भाई की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री समर्थ काळूजी महाराज की, श्री गुरु सारिका स्तपाठे रखा इतरांची लेखा कोण करी राजियाची कांता, काही भीक मागे मनाची या जोगी सिद्धी पावी। आज श्री समर्थ काळूजी महाराज देवस्थान तथा गुरुवर्य महादेव महाराज निपाणेकर वारकर शिक्षण संस्था माडवे खुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी या दादा जैसे डोळा अंजन भेटे तय दृष्टीसी फाटा फुटे मग व्यास तेथ प्रगटे महानिधी। या माऊली ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे
आज जो छोट्याशा मांडवी खुर्द गावामध्ये हा जो प्रभात झाला परमार्थाचा आणि करत असताना गुरुवर्य माधव महाराज निपाणेकरांचं असलेलं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद, नळणीचे आप्पासाहेब श्री समर्थ कालोजी महाराजांचे त्या ठिकाणी असलेले नातू, गादीची परंपरा त्या ठिकाणी आमचे असलेले गुरु, त्यांचे आशीर्वाद मार्गदर्शन, गावात सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींचं असलेलं मार्गदर्शन आणि सहकार्य, या सहानुभूतीतून त्या ठिकाणी हा सोहळा उभा राहतोय. इवलेसे रोप लाविले याद्वारे त्याचा वेणू गेला गगनावरी. आज आपण पाहत आहोत की एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर, सभा मंडप असेल आणि वारकरी शिक्षण संस्था उभी राहते, हे मोजून फक्त जवळजवळ 6 वर्षातलं जरी बांधकाम असलं तरी त्याच्या मागचे आयुष्यातले 6 वर्ष अजून मागे जर गेलो आपण ते 12 वर्षाची त्या ठिकाणी असलेली वाटचाल आहे. अनेकांनी सहकार्य केलेलं आहे, संस्थांचे अनेक संचालक सदस्य या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे त्या ठिकाणी नतमस्तक होऊन सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि इथे मी त्या ठिकाणी आमचे आदरणीय दादा तोटापूरचे त्या ठिकाणी तालुक्याचं वैभव असलेला आमचे डिके दादा यांना मी इकडे त्या ठिकाणी बोलवतो, दादांनी यावं अशी विनंती करतो. ज्यांनी शब्द दिला होता आणि पूर्ण केला असे गिरीश भवनचे त्या ठिकाणी असलेले समर्थक जके राव साहेब यांनी हा भव्यदेव मंडप आमदार निधीतून आम्हाला करून दिला, त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. कोण दिवस येईल कैसा नाही नरदेहाचा भरोसा, मागच्या वर्षी 28-10 आमचे वडील गेले, बाबांनी सांगितलं की उणीव भासणार पण जगी ऐसा बाप व्हावा, त्यांचा भविष्य मुक्तीचं जावा. येत वडील जे जे करती दया नाम धर्म ठेवी ती सकळ सामान्य या न्यायानं. आले देवाजीच्या मनात ते कुणाचे चाले ना, माझाही त्या ठिकाणी पुनर्जन्म झाला आणि सन्मानीय डी के दादांचा सुद्धा पुनर्जन्म झाला. आणि वेळोवेळी त्या ठिकाणी संकट असेल, दुःख असेल, सुख असेल, दुःख असेल, दादांचं त्या ठिकाणी येणं असतं. नातेसंबंध वेगळे असतात पण प्रेम त्या ठिकाणी वेगळं असतं. त्या ठिकाणी सगळेच आपले सिक्के जमा आहेत. ज्यांनी माझ्या सगळ्या असलेला सहकार्य केलं, एकट्याचा नवे खेळा म्हणून मेळ जमविला या न्यायानं. मी बरेचशी मंडळी आलेली आहे, प्रत्येक जण माझ्या जवळचे आहेत. पाणी पावसामुळे बऱ्याच जणांचे फोन आले, महाराज पाऊस सुरू झालेला आहे, आम्ही येऊ शकत नाही, आम्हाला बाबांना सांगा फोनवरच त्या ठिकाणी आशीर्वाद द्या, म्हणलं तुमची जशी अशी इच्छा असेल तसं. या ठिकाणी मी विनंती करतो आमच्या या संस्थांचे संचालक आमचे समाधान पाटील पोहरकर यांना, केवळेश्वर संस्था यांनाही बोलवतो की त्यांनी आमच्या आदरणीय डी के दादांचा सत्कार करावा. माऊली ज्ञानेश्वर महाराज की या ठिकाणी त्यांनी आईच्या स्मरणार्थ आमच्या वारकरी ते असे आमचे मुरलीधरांना सोनवणे औरंगावची मंडळी येतपर्यंत आलेली आहे, त्यांनाही मी त्या ठिकाणी आमंत्रित करतो, त्यांनी आमच्या संस्थांचा संस्कार स्वीकारावा. मुरलीधर अण्णांचा सत्कार आमचे त्या ठिकाणी असलेले वाकडीचे ईश्वर दादा यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे गोदरीचे असलेले आमचे गोविंदा दादा काकर यांनी त्या ठिकाणी आमच्याकडे स्टेजकडे यावं आणि सत्कार स्वीकारावा अशी विनंती करतो. यानंतर जामनेर तालुक्याचे पंचायत समिती सभापती जलालभाऊ तडवी यांचाही सत्कार संस्थांच्या वतीनं प्रथम तास निवड आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही करू इच्छितो. आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक माणिक दादा मी इकडे यावं आणि सभापती साहेबांचा सत्कार करावा विनंती करतो. देव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. त्यानंतर श्री समर्थ काळूजी महाराज की. रमेश महाराज कोळी ते कोरंगावचं त्या ठिकाणी टाळकरांचं वैभव.
पुंडलिकावर देह विठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान ताल पखवाज विना ज्यांनी दिलेला हा ज्यांनी विना दिला असे आमचे युवराज भाऊ चौधरी चौकीचे यांनी यावं आमचा सत्कार स्वीकारायला अमृतीची विनंती. युवराज भाऊचा सत्कार आमचे बाबूराव महाराज कोल्हापूरकर असे विनंती करतो. आमचे काळेभाऊंचा सत्कार सुनील महाराज कोल्हापूरकर यांनी करावा अशी विनंती करतो. त्यांचं सहकार्य असतं असे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण रमेश आपले रवींद्र देवचंद पाटील तळेगाव शळगाव यांचा सत्कार आमच्या ठिकाणी बोलावा अशी विनंती करतो. पुंडलिका वरद हरि विठ्ठल श्री ज्ञान देव पंढरीनाथ. इथे जमलेले सर्व वारकरी मंडळी सगळी कामाची मंडळी आहे. प्रत्येकाच्या शेतात काम आहेत. कोणाचं मटेरियल टाकून चाललंय, कोणाचं खत्यान चाललंय, कोणाचा फॉर आहे, कोणाचं हप्ता आहे, काही बाया निंद सोडून आल्या. तर या संस्थेत मी एक सभासद या नात्यानं सांगतो की मी या सर्वांचा आभारी आहे. आता या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की डी के दादांचा पुनर्जन्म आला तो खरंच आहे. मला माहिती पडलं की दादा पुण्याला होते, तिथून ते अगदी सुखरूप तोंडाप्रत येऊन राहिले आणि ह्या छोट्याशा कार्यक्रमावर त्यांनी हजेरी लावली. त्याबद्दल या वारकरी संस्थेवर सर्व सभासदामार्फत मी दादांचा आभार मानतो. तर या ठिकाणी ही जी वास्तू निर्माण झाली हे वास्तू इथे जमलेल्या बऱ्याचशा लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेली आहे. सुरुवातीला इथं काहीच नव्हतं. 4 वर्षाच्या पहिले मी रात्री 8 वाजता झालो होतो रस्त्यानं. गोविंद होते माझ्याबरोबर, महाराज इथे एकटेच बसलेले होते. आम्ही पुढे गेलो, तिथून वापस आलो. 5 मिनटं महाराजांचं दर्शन घेऊ, काळूबाबाचं दर्शन घेऊ. बाबांनी आम्हाला अर्धा तास बसवलं. एवढ्या चांगल्या गोष्टी सांगल्या त्यांच्यामुळे आमच्या हृदयात फार 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 उजेड पडला. तेव्हापासून आम्ही इथे यायला लागलो. आता इथे काहीच नव्हतं. हा जो एवढा सभामंडप उभारायला, इथे ज्या खोल्या उभारायला, हे काही एकट्या माणसाचं काम नाही. कोणी काही दिलं, कोणी काही दिलं, सर्वांना थोडंफार सहकार्य लावलं. त्यातून पंचायत समितीचे आपले जे के दादा होते यांनी बरंच सहकार्य केलं. त्यातही ते येऊन गेले, त्यांचाही मी आभारी आहे. तर त्यांनी या शाळेसाठी आता महाराजांनी सांगितलं की अजून ज्या कोणास या संस्थेत देणगी द्यायची असेल तिथे आमचे महाराज तिथे पावती घेऊन बसतील. ती मिळेल. आणि दर महिन्याला इथे पौर्णिमेला कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमाला आपण येऊन हजेरी लावा आणि थोडंसं आर्थिक सहकार्य करा. ज्या कोणास आपणास बाबांच्या दर्शनाची इच्छा घ्यायची इच्छा असेल त्यांनी येऊन दर्शन घ्यावे. पण थोडीशी आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुदक्षिणा म्हणून 1 रुपया तरी असो, आपल्या क्षेत्रातून 1 रुपया तरी महाराजांना द्यावा. कारण कीर्तन झाल्यानंतर महाराजांना पाकिट दिलं जातं. हे बिना पाकिटाचे महाराज संसार करताना परमार्थ करता यायला पाहिजे. तर परमार्थ कसा करावा ते त्यासाठी गुरुची गरज असते. म्हणून गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त तुम्ही बाबांचं गोष्ट जे सांगितलं तीच मी गोष्ट सांगतोय. मी काही माझ्या मनातून सांगत नाही असं बाबांनी सांगितलंय. तर ते त्यांच्याप्रमाणे गुरुची सेवा करा, परमेश्वराचं नाम स्मरण करा, आई वडिलाची सेवा करा. हे 3 तत्व जरी पाळले तर आपल्या पदरात फुल नाही फुलाची पाकळी पडेल आणि तुमचा संसार सुखाचा होईल. महाराजांना काय करायचं आहे, 1 रुपया तुम्हाला लाखाचा आशीर्वाद देतील. महाराज जवळ काही झोळी भरलेली आहे की माझ्याकडे हा आशीर्वाद घेऊन जा. पण हे 3 गुण जे सांगितले, हे 3 कर्म जे सांगितले, हे जरी केलं तुम्ही सकाळी उठून परमेश्वराला काय मागायचं, मागता यायला पाहिजे. मागच्या बाबांनी सांगित होता डी के दादा आले काय समर्थांच्या दरबारामध्ये अनेक प्रकारची परंपरा, अनेक दिवसाची परंपरा आहे. गेल्या कित्येक वर्षापासून समर्थ सद्गुरु काळूजी महाराज आम्ही ऐकत होतो की नळणीला काळूजी महाराजांचा अवतार झालेला आहे. काळूजी महाराज होऊन गेलेले आहेत. काळूजी महाराज हे समर्थ सद्गुरु गजानन महाराजांच्या साईबाबांच्या समकालीन नळणीमध्ये अवतार धारण केला आणि काही दिवसानंतर बराच काळ निर्माण होऊन गेला.
गजानन महाराजांची आमची भेट झाली आणि मांडवा गावी काळूजी महाराजांचं मंदिर बांधायचा संकल्प गजानन महाराजांचे वडील अशोक पाटील यांनी निर्धार केला आणि मला बोलावून घेतलं. मी सांगितलं अशोक भाऊला ठीक आहे तुमच्या जर इच्छा आहे तर आपण काळूजी महाराजांच्या मंदिराचं नियोजन करू आणि आम्ही काळूजी महाराजांच्या मंदिराचं नियोजन केलं. भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. अशोक भाऊनं आपल्या स्वतःच्या शेतामध्ये निर्धार केला की इथेच आपल्याला मंदिर बांधायचं आणि अशोक भाऊला मी विनंती केली की आता नुसतं मंदिर बांधून चालणार नाही, आपल्याला ती जी संस्था काढायची आहे आणि वारकरी शिक्षण संस्थेकरता तुम्हाला देखील जागा द्यावा लागेल. अशोक भाऊना होकारात्मक उत्तर दिलं आणि त्यानंतर मंदिराची उभारणी झाली. मंदिराच्या उभारणीनंतर गिरीश भाऊच्या माध्यमातून आज सभामंडपाचं काम झालं आणि सभामंडप झाल्यानंतर या खोल्या झाल्या. खोल्याचं सहकार्य अनेक या पंचकृषी सर्व भावी भक्तांनी केलं. गेटचं काम आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण सुभाष भाऊ यांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ हे भव्य दिव्य अशा प्रकारचं गेट निर्माण करून दिलं. मोलाचं सहकार्य प्राप्त होण्याकरता केवळशा संस्थांचे आमचे पौर येथील आदरणीय समाधान पाटील यांच्या देखील माध्यमातून बऱ्याचशा काही गोष्टी तर आम्हाला या संस्थेकरता मदत प्राप्त झाली आणि आता याच्या पुढे काळूजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं पंचकृती सर्व मंडळीच्या सहकार्याने मला वारकरी शिक्षण संस्थेची सुरुवात करायची आहे. आता कोरोनाचा काळ निघून गेल्यानंतर ज्यावेळेला गव्हर्मेंटच्या शाळा सुरू होतील त्यावेळेला इथे काही विद्यार्थी भरती करायची आहे आणि ते विद्यार्थी भरती करत असताना विद्यार्थ्याला म्हणजे शालेय शिक्षण देता येईल, त्याच्यानंतर वारकरी शिक्षण देता येईल, टाळ विना मृदंग कीर्तन प्रवचन हार्मोनियम अशा प्रकारचं शिक्षण देता येईल. मग सर्व पंचपरिस्थिती आणि जामनेर तालुक्यातल्या सर्व भाविक मंडळींना मी अशी विनंती करेल की त्यांनी या भरभरलेल्या युगामध्ये आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी आपल्या मुलाला अशा प्रकारचे संस्कार निर्माण झाले पाहिजेत आणि म्हणून इथे या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आता प्रवेश देण्यात येईल. आणि ते प्रवेश कोणत्या वेळेला द्यायचा कधी द्यायचा ही दिशा आमचे गजानन महाराज तुम्हाला सांगतीलच. श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा. श्री गुरु विठ्ठल भावी मंदा दाखवी तिनेचा प्रमानंदा. त्या ठिकाणी आपण पाहतात श्री समर्थ काळूजी महाराजांची भव्य दिव्य अशी त्या ठिकाणी मूर्ती आहे आणि भव्य दिव्य असं 65 फुटाचं कळसाचं त्या ठिकाणी मंदिर आहे. भव्य दिव्य असं सभामंडप बाजूला वारकरी शिक्षण संस्था आहे, प्रवेशद्वार आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी तोंडापूर रोडवरती वैकुंठवासी अशोक दगडू पाटील यांच्या शेतामध्ये गुरुचं अधिष्ठान निर्माण झालेलं आहे. त्याच्यामागे फार मोठी आख्यायिका आहे. आमच्या वंशामध्ये मी स्वतः श्री हबप गजानन अशोक पाटील आमच्या वंशामध्ये म्हणजे आमच्या आजोबाची आजोबा माझ्या वडिलांचं नाव वैकुंठवासी अशोक दगडू पाटील, माझ्या आजोबाचं नाव अशोक दगडू नारायण पाटील, दगडू नारायण पाटलाच्या वडिलाचं नाव नारायण आनंदा पाटील आणि आनंदा पाटलांच्या वडिलाचं नाव आनंदा महिपत पाटील. आनंदा महिपत पाटलांनी म्हणजे आजच्या मागे 6 पिढ्यामध्ये श्री समर्थ काळूजी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला होता, पुत्ररत्न दिले होते. उतरवयामध्ये आशीर्वाद दिला, पुत्ररत्न दिलं आणि तिथपासून आमची त्या ठिकाणी वंश परंपरा आणि गुरुपरंपरा सुरू आहे. ज्यावेळी श्री समर्थ काळूजी महाराजांनी त्या काळामध्ये देह ठेवला त्यावेळी आनंदा पाटलांनी संकल्प केला होता मी काळूबाबाचं थोडं अधिष्ठान निर्माण करेल, समाधी बांधेल, मंदिर बांधेल. पण काळाच्या ओघामध्ये पिढ्यानपिढ्या गुरुच्या वचन निभावता आलं नाही. पण योगायोग माझं शिक्षण MBA झालं आणि नोकरीमध्ये फिरत असताना भरपूर अडचणी आल्यात. त्या अडचणीवर त्या ठिकाणी गुरुवर्य माधव महाराज निपाणेकर साक्षात काळूबाबाच्या रूपामध्ये आमच्या घराण्याला भेटले. तसं पाहिलं तर काळूबाबांच्या वंशातील सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आप्पासाहेब वराड्यांचा त्या ठिकाणी फार मोठं मोलाचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आहे. पण बाबांनी वारकरी संप्रदायामध्ये त्या ठिकाणी आणून सनी माझ्या हातून त्या ठिकाणी काळूबाबाचं आमच्या वडिलांच्या हातून काळूबाबाचं त्या ठिकाणी अधिष्ठान निर्माण करून घेतलं. आज गेल्या 9 महिन्यापासून आमचे वडील कोरोनाच्या या दुर्धर आजाराने त्या ठिकाणी बळी पडले.
परंतु बाबाच्या आशीर्वादानं आमचं पूर्ण घर त्या ठिकाणी कोरोना सापडलं होतं. काळूबाबाच्या आणि माधव महाराणी पाणेकरांच्या आशीर्वादानं आम्ही वाचलो. आणि तिथून आम्ही संकल्प केला की पुढे काहीतरी सामाजिक कार्य करायचं. आणि त्या दृष्टिकोनातून गुरुच्या उपकारातून उतराई गुरुच्या उपकारातून कितीही केलं तरी उतराई होता येत नाही. पण कुठंतरी ज्यांनी जोपर्यंत चंद्र सूर्य राहील अशी वस्तू आपल्याला निर्माण करून दिली काळूबाबांची, तोपर्यंत त्यांचंही नाव राहिलं पाहिजे. म्हणून मी श्री समर्थ काळूजी महाराज बौद्धेश्वर स्वस्ते अंतर्गत देवस्थानच्या अंतर्गत गुरुवर्य माधव महाराज निपाणेकर वारकरी शिक्षण संस्थेची पायाभरणी केलेली आहे. भव्य दिव्य त्या ठिकाणी वस्तू आज पूर्ण 90% वारकरी शिक्षण संस्थेचं काम झालेलं आहात. हा संकल्प माझ्या हातून पूर्ण झाला आणि माधव महाराज निपाणेकर बाबांनी मला शब्द दिला होता, तू जर तुझ्या काळूबाबाचं त्या ठिकाणी मंदिर बांधशील तुझी इच्छा पूर्ण होईल. माझा एकच जीवनामध्ये साक्षात्कार लाभला. मला त्या ठिकाणी सुरुवातीला पहिला मुलगा झाला आणि पहिला मुलगाला मी न पाहता मुलगा माझा त्या ठिकाणी होताच त्या ठिकाणी मृत्यू पावला. आणि असं चिंतन केलं, माझ्या आजोबाचाही पहिला मुलगा वारलेला आहे, माझ्या वडिलाचाही पहिला मुलगा वारलेला आहे, माझा पहिला मुलगा वारला, माझ्या भावाचाही पहिला मुलगा वारला. मग कुठंतरी गुरुवचनामध्ये आम्ही फसलेलो आहोत असं ज्यावेळी आमच्या लक्षामध्ये आप्पासाहेब वराडे आणि गुरुवर्य माधव महाराज निपाणेकर यांनी लक्षात आणून दिलं आणि आम्ही ज्यावेळी त्या मार्गाने चालायला लागलो, येण्याची पंथे चालू जाताना पडे गुंता कोठे काही आणि बाबाची पायाभरणी झाली. एक एक वीट ठेवल्या जात होती आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्यानं मला सुंदर असा दुसरा मुलगा दिला. आज माझा मुलगा त्या ठिकाणी पाचवीमध्ये गेलेला आहे. हा गुरुचा प्रसाद आहे आणि गुरुच्या प्रसादानं आज गुरुपौर्णिमा दर महिन्याला इथं साजरी होते. अनेक लोकांना साक्षात्कार घडलेले आहेत आणि साक्षात्कारातलं पहिलं उदाहरण आहे, मी जास्त काही सांगणार नाही, हे वरंगाव चे आमचे गोविंदा भाऊ कोळे या ठिकाणी आहे. रमेश महाराज कोळे यांची मुलगा हा एकदम व्यसनी झाला होता, याचा संसार सैरावरी झाला होता. इंजिनियर आहे पण योगा याच्या वडिलाची आणि आमचे संबंध, मी म्हटलं बाबा ते माझ्याजवळ रडायला लागले. मी सांगितलं तुम्ही फक्त काळूबाबाकडे घेऊन या, बाबाचं दर्शन घ्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी बाबा दर्शन घेतलं, बाबाची पूजापाठ केली आणि बाबाकडे त्या ठिकाणी सात्विकतेने मागणी मांगली. आज अशी परिस्थिती आहे, बाबा त्याने व्यसनही सोडलेलं आहे आणि तो उद्योगातही त्या ठिकाणी भरभरीटला आहे. दुसरं असं एक उदाहरण अजून, माझी श्रीमद भागवत कथा होती वरणगावला विकास कॉलनीमध्ये आणि कथा करत असताना, म्हणजे ही कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, हा फक्त श्री समर्थ काळूजी महाराजांचा साक्षात्कार आहे. ताईला एक मुलगा आहे, ताईचा मुलगा फॅक्टरीमध्ये नोकरीला आहे, एक सून आहे, एक मुलगा आहे. पहिली मुलगी झाली ती मंद आहे. ताईला आणि आमच्या दादांना इच्छा होती की बाबा मुलगा झाला पाहिजे. आणि कथेच्या चौथ्या दिवशीमध्ये बोलता काळूबाबांनी मला आशीर्वाद दिला, माधवबाबांचा आशीर्वाद आहे. मी बोलून गेलो, ताई तुला नातू होईल आणि त्या नातूच्या बारशाला माझं कीर्तन होईल. आणि योगायोग काळूबाबाच्या आशीर्वादानं त्यांना त्या ठिकाणी नातू झाला आणि आज ते या ठिकाणी भेटण्यासाठी आलेला आहात, भेटण्यासाठी आलेले आहेत, बाबाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. माझ्या याच्यामध्ये काही नाही, श्री समर्थ काळूजी महाराजांची कृपा, गुरुवर्य माधव महाराज निपाणेकरांचा असलेला आशीर्वाद आणि सर्वांचं असलेलं सहकार्य. इथपर्यंत त्या ठिकाणी हा प्रवास सुरू आहे. पुनश्च या ठिकाणी JBN लोकमतची त्या ठिकाणी JBN न्यूजवाले या ठिकाणी उपस्थित राहिले आमचे सुप्रभू जाधव यांचे मी संस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. जय हरी. महाराज यांच्या पावन स्मृती स्मरण करून महादेव महाराज निपाणेकर यांच्या चरणे साष्टांग नमस्कार करून आज जे गजानन महाराज हरिभक्त गजानन महाराज यांनी जे संकल्प केला होता त्या संकल्पामध्ये सर्व वारकरी मंडळ आणि परिसरातले मंडळ यांनी आतापर्यंत सहकार्य केलेलंच आहे आणि याच्यापुढेही अशाच प्रकारचं सहकार्य राहणार आहे. आणि आपल्या भागातील वारकरी शिक्षण संस्थेमार्फत जे मुलं वेगळ्या वेगळ्या मार्गातून जातात त्यांना चांगल्या मार्गात आणण्यासाठी आपली वारकरी संस्था इथे स्थापन होत आहे. तरी परिसरातील लोकांनी आपल्या मुलांना या शिक्षण संस्थेमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या शालेय शिक्षण आणि वारकरी शिक्षण या शिक्षणासाठी प्रत्येकाने आपल्या घरातून एक तरी मुलगा आपण इथे पाठवला पाहिजे, ही संस्था भरभराटीत जावो अशी काळूजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. माझे दोन शब्द सांगा. भरभरलेल्या युगामध्ये आपल्याला यप लोक जर कल्याण करून घ्यायचं आहे त्याच्यापासून तो तपासून पाहायला पाहिजे. अगोदर तो तपासून पाहायला पाहिजे, तपासून पाहायला पाहिजे, नाही तर मग विनाकारण अशी मान पुढे करत काही अर्थ का मला मान नाही. तो तपासून पहा अगोदर, मग काय चाललं का डिग्री लावा लागते काय? नाही डिग्रीच काम नाही, संत ओळखता आला पाहिजे,
संतांची ओळख झाली पाहिजे. बाह्य वेशानं साधू ठरत नाही, हा बाह्य वेश आहे. एकाचं होतं नवीन शर्ट टोपीचा कोणा नाकाचा शेंडा, हा बाह्य वेश आहे. नाकापासून शेंडीपर्यंत चंदन लावीती आणि काळा बाजार आणि सारे लोक ठगवीती. वरी भगवान झाला नो मे अंतरी वशाते संन्यासाची गाठ खाली आली. संन्यासाची राजाने मला फोन पाहिला म्हणजे बाबा हा संन्यास. अरे आपल्या आईच्या काशेला इतकं दूध आहे, आपल्या आईच्या काशेला इतकं दूध आहे. पुन्हा आपली आई ज्ञानपण आहे, तुकोबा आहे, एकनाथ महाराज, मुक्ताबाई ही आपली आई आहे. आपल्या आईच्या काशेला इतकं दूध आहे. वासराच पिऊन आपलं बी होते पण डेअरीवर पिकले जाते. इतकं दूध आहे आणि विनाकारण भगवी जरांची लागून राहिला. बोललो फोनवर, यालाच वाटलं बाबाच्या नाही का वाटत गजानन महाराजांनी फोन केला. आता याला काय माहिती की गजानन महाराज मला इच्छा दिवशी काही करणार नाही. गजानन महाराज म्हणून फोन केला, बाबा म्हणजे तू हा घडी असं असं म्हणते मॅडाबा त्याचा दिमाग सारखे राही जाऊ दे. सांगितलं त्याला की इकडे ये. अरे आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावी परमार्थ होती का. संसारात जर करला नाही परमार्थ काय करणारच. अगदर व्यवहार कळला पाहिजे माणसाला. व्यवहार व्यवहार कळला पाहिजे. ज्याला खरंच व्यवहार कळला तो परमार्थ करू शकतो. आणि व्यवहार जर कळला नाही घेऊ त्याच्या बापाला ना देऊ. व्यवहार जर कळला नाही परमार्थ काय करणारच. करू शकत नाही परमार्थ. संतांनी अगदर व्यवहार शिकवला. काय शिकवलं तुकोबा रायनी? व्यवहार शिकवला. सावकारी होती तुकोबा रायची, सावकारी होती. व्यवहार करा. नामदेव महाराजचे वडील व्यवहार करत, कपड्याचं दुकान होत, गोरोबा काका मळकी विकत होते. प्रत्येक संतांनी व्यवहार केला. व्यवहार करत असताना परमार्थ केला. व्यवहार करायला पाहिजे. संसार ऍटोमॅटिकच येते, कुठे जायचं काम नाही. गुरु हा परमार्थात करावा लागते. परमार्थासाठी गुरु करावं लागते. या पडलोक कल्याण करून घेण्यासाठी गुरु करावं लागते. संसारात गुरुचं काम नाही. अनेकच गुरु आहेत संसारामध्ये, अनेक गुरु आहेत माणसाचे आणि बायाचे बी गुरु आहेत. मंथना गेली काय? मंथना गेली नाही. ओ त्यावेळेला तरी एकच मंथना होती. आता तर घराघरात मंथना जन्म लिहिला. हा लग्न झालं की फुटलंच घर समजत नाही. हा अनेक मंथना जन्मलेल्या. संतांनी हा उपदेश केला तुम्हा आम्हाला. आणि म्हणून आजच्या दिवशी तुकाराम महाराज म्हणतात कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते आवलो. धन्य आहे मी, धन्य मी मानिन आपले संचित. तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला. आज मला तो ठेवा सापडला. कर कोण नाही गोष्ट सांग.
सांगतो तुम्हाला कोणती गोष्ट कमी पडून राहील, फक्त विचार तुम्ही भी करा, गजानन महाराजनी करा, कोणती गोष्ट कमी पडून राहील? एक गोष्ट कमी पडून राहिली ती अशोक भाऊची. या गोष्टीची कोणीच भरून निघणार नाही, कोणी निघून भरून निघेन का? नाही. असे सात जन महाराज जन्माला आले तरी अशोक भाऊ म्हणजे अशोक भाऊ, दुसरे नाही. कारण की याच्यापेक्षा भव्य होईल बांधकाम, याच्यापेक्षाही भव्य होईल. अशोक भाऊची उणीव कोणी भरून काढणार नाही. संस्था आता भरभराटेली येऊ नाही आणि हे तुमच्या सर्वांच्या सहकार्य. आतापर्यंत असा मनोदय होता की विद्यार्थी ठेवायचे, आता तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे. शाळा सुरू नाही, कोरोनाचा काळ आहे, अशा प्रसंगामध्ये मोठ्या मोठ्या शाळा बंदात, हायस्कूला बंदात, कॉलेज बंदात, आपण काय करणार आहे तिथे? भविष्यामध्ये हा संकल्प आहे. एकच दुःखा व्यक्त की अशोक भाऊच्या समोर ती गोष्ट जर झाली असती खूप आनंद वाटला असता त्यांना. ठीक आहे, तरी त्यांचे जे मनोरथ आहे ते पूर्ण करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आपण दसकी लकडी एका बोझ काही अवघड नाही. संस्था ही जी संस्था आहे काळूबाबाची, ही एकट्या गजानन महाराजची नाही. गजानन महाराज असं समजू नये की आपली संस्था आहे. नाही, आपलं सर थेंबे थेंबे अल्पची करिता आपली सर्वांची आहे. सकाळशी येते कलियुगी उद्धार हरीच्या नामे, आपला सर्वांना इथे अधिकार आहे. कोणी रोड ला जात असताना जर काही इकडे काही कामाला जर गेला, बाहेर गावची वरण गावची मंडळी असो का तिकडची तळेगावची असो का तिकडून आणखी काही कोण्या गावची मंडळी असो, दोन मिनिट इथे थांबून जर इथे आल्यानंतर आपलं म्हणून इथे आदरा तिथे होणारच आहे. आपला आहे, आमचं संस्थान आहे. आणि मी मागच्या वर्षी देखील कीर्तनामध्ये सांगितलं होतं, प्रवचनामध्ये मागच्या वर्षी कीर्तन होतं झालं, प्रवचन झालं होतं. यावर्षी आवर्जून सांगेन मी तुम्हाला, यावर्षी आवर्जून सांगेन की संस्था काळेची धापड कशा करताय, संस्था काळेची धापड कशा करताय, एवढा करताच आहे. या पंचक्रोशीमध्ये अभाव आहे तो टाळकऱ्यांचा. या पुऱ्या पंचक्रोशीमध्ये अभाव कोणाचा आहे? टाळकऱ्यांचा आहे. तर तोंडापुरला टाळकरी मंडळी भरपूर होती, परंतु आता दिवसेंदिवस 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 कमी होऊन राहिली, तरुण पोरं तयार होऊनही राहिली. या पंचक्रोशीमध्ये तोंडापूर हे नावाचं होतो. त्याच्यानंतर चिंचखेडा, चिंचखेड्याला आता नवीन तरुण पोरं तयार होऊन राहिले. ते गजानन महाराजची कृपा आहे. या नाही बरं, ते मंदिर होऊन राहिलं त्या, नाही तुम्ही या गजानन महाराजची म्हणसा नाही, गजानन महाराजची कृपा आहे. मग तिथे तयार होऊन राहिली आता काही पोरं. त्याच्यानंतर ही मंडळी भरपूर सहकार्य करते. दरवर्षी इतर कार्यक्रमाला येते आणि सहकार्य करते. यांची इथे काही बाधा नाही, दिंडी व्यस्त त्यांची गजानन महाराज तिथे जात असताना. ही जी मंडळी आहे यांचं सर्वांचं सहकार्य असते. आमचे सुनील महाराज असतील, आमचे तोंडापूरचे महाराज अरुण महाराज, हे सर्व मंडळी. आणि प्रत्येक वेळेला काही कामाला हातही गेली नवशे आहे. हा नवशाला पावते फक्त नवश करा नक्की नको सांगू हा म्हणून राहिलो मी, ते शून्यात लोक. पण आमचे मंगेश महाराज हात मारीच्या वेळेला येतात. आत्माराम महाराज, आत्माराम महाराज भगवंत अधिकही त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि प्रत्येक गावपळत कार्यक्रमाचे हजर असतात. एवढ्या करता हे संस्थेचं नियोजन केलेलं आहे.
की ते या पंचकृतीमध्ये गाणारे तयार झाले पाहिजे, वाजवणारे तयार झाले पाहिजे, टाळकीर तयार झाले पाहिजे. बरं, क्वीन वन दोन्ही गोष्टी ठेवल्या आम्ही, शाळेचं शिक्षण बी ठेवलं आणि वारकरी शिक्षणही ठेवलं. दोन्ही गोष्टी गणपत पोराचे नाव येणार महाराजच्या लोक. पण तू एक काम करायचं, एक विनंती करतो तुम्हाला, मी अगोदर सांगलो अगोदरही सांगलो आताही पुढे आणखी विनंती करतो आणि पुढे आणखी पुढेही बहुत करणे आहे. थोडे महाराज काही विशेष बोलतील, थोडे भरपूर मंडळीचं सहकार्य आहे. आता कोणाकोणाचं सहकार्य आहे, किती सहकार्य आहे, काय सहकार्य आहे, हा विषय होऊ नये सांगणं. कोणाचं किती सहकार्य आहे हा विषय सांगणं होऊ नये. गजानन महाराज अंतकरणाला माहीत का, देणाऱ्याच्या अंतकरणाला माहीत. कारण एक रुपया जरी दिला तर तो गाळ्याचा चाका एवढा आहे. 10,000 जरी असतील एका रुपयाच्या समूह आहेत, त्याचे तीन मात्र एका वंदिले तुझे सहज निंदिले अशी गंमत होते. नेमकं कोण काय दिलं हे मला माहित नाही, त्याच काय झालं हे त्याच्या अंतकरणाला माहीत. आणि पुढे देखील जात्यात. आता या आजच्या या कीर्तनामध्ये मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो, तीन गोष्टीची चार गोष्टीची गरज आहे आज इथे प्रामुख्यानं. किती चार? तसं तर गरज आहे, तो काही मरीन मी बी मरीन तरी याची गरज आहे. पण विशेष गरज सांगणार तुम्हाला, चार गोष्टीची गरज आहे. पहिला मुद्दा टाळाची गरज आहे. मी सांगलं कीर्तन तुम्हाला पाच पाच टाळ देतोय मला कोण पाच नाही दहा घ्या पाच मार कोण द्या पाच टाळ दहा रुपये करायची रवींद्र पाठापून दहा टाळ पखवा पखवा जाईल साधारणतः किंमत 4,000 बरोबर 4,000 जाहीर करून टाकतो मी आता पकवाय करू. तुमचं कसं काय नाव जाईल करू? तुम्ही 10 टाळ दिले ना, ठीक आहे? नाही 10 द्यावं लागतील तुम्हाला, 500 मागून घ्या तुम्ही म्हटल्यास मला 10 द्यावं लागतील ते आईच्या स्मरणार्थ. त्याच्यात तुमच्या आईचं नाव टाका. तुमचे पखवा जाहीर करतो, पखवा 4,000 रुपयापर्यंत भेटते. पण पखवा देणारे दाते आमचे बंडू हो देतील पखवा अशी त्यांना विनंती करतो. तुमच्या गुरुजीच्या स्मरणार्थ पखवाज आता विना राहणार. विना नागन चौकीचे युवराज वा धन्यवाद. विना पेटी हा पेटी बरोबर आहे, पेटी राहिली तर वाजवणार नाही पेटी बरोबर आहे तुमचं वाजवणारा लागेल. ठीक आहे, एखादा पोरगा जर इथे आता आमचा शहापूरचा पोरगा आहे, आमचा वर्गीचा पोरगा आहे ज्ञानेश्वर, पेटी मी द्यायला शिकवेन त्या पोराला, पेटी मी शिकवेन. सांगा आता पेटीचा जाता पेटी नव्हती माझ्या डोक्यामध्ये, पण आमच्या महाराजांनी पेटी सांगली पेटी. Thank you.
ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.